आता बघूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ट्विस्ट कायम. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध. 15 वर्षात खासदार आमदार मंत्री तुमचा, मग विकास का केला नाही? बीडमधील मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. भाऊ बहिणीसाठी मारामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आता काय असाही टोला. पुण्यातले वंचितचे उमेदवार वसंत मोरेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची 5 तारखेला सभा. डेक्कन नदीपात्रात सभेचं आयोजन. मुंबई उत्तर पूर्वमध्ये एकाच नावाचे 4 अर्ज. मवियाचे उमेदवार संजय पाटलांच्या नावासारखे 4 उमेदवारी अर्ज. उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचांमध्ये लढत. उत्तर पूर्व मुंबईतून बसपाकडून नंदेश उमप यांना उमेदवारी उमप यांनी अर्ज भरलेला आहे. मोदींना देशात हुकुमशाही आणायची आहे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप. तर हुकुमशाही आणल्यावर मी बोलू शकणार नाही, मी बोललो तर मला जेलमध्ये जावं लागेल. सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य. मोदींना हुकुमशाही आणायची आहे. आमच्या इथली जर लोकशाही गेली, आम्ही तर मंत्री होतो, त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. माणूस किंवा नेता गप्प बसला की समजायचं घोटाळा झालाय. आमच्याकडच्या माणूस तिकडे गेल्यावर कारखान्यांचं सील काढलं. भाजपच्या वाटेवर असलेल्या अभिजित पाटलांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माणूस नेता गप्प बसला की समजायचं काहीतरी घोटाळा झालेला आहे. राज्य सहकारी बँकेनं एक कारखाना सील केला आणि आमच्याकडचा माणूस तिकडे गेल्यावर सील काढायला परवानगी दिल्यावर कोर्ट म्हटलं, अरे काय करताय, काय बँक चालवताय, काय राजकारणाचा अड्डा तुम्ही केलेला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षित वाढ. अज्ञातांकडून सावंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक. यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना.